लॉकडाउन कार्यकाल में पाजगांव परिसर के घनश्याम वैद्य इस युवक ने लोगों को हर संभव मदद की है और आगे भी हर संभव सहयोग करने की बात उन्होंने कही। कोरोना कार्यकाल में अपने गांव के लोगों की मदद की गई थी, ऐसे ही पाजगांव के एक सामाजिक कार्यकर्ता घनश्याम वैद्य ने पाजगांव के लोगों को हर संभव मदद की है और आगे भी करते रहेंगे, ऐसी जानकारी उन्होंने दी है। 20 वर्षापासून डेली निघतो दुकान आहे, हे परवान्या सहित आहे। 22 मार्चला कोरोना विषाणू प्रादुर्भाव अंतर्गत लॉकडाउन लागला, शासनाने जो लॉकडाउन लावला त्यानुसार माझ्यात मी फक्त 22 मार्चला एक सहानुभूती म्हणून, एक देशातला सहकार्य म्हणून दुकान डेलीचं दुकान बंद ठेवलं आणि मला दिनशाक कंपनीची एक डिस्ट्रीब्युटरशिप असल्याने, मला एजन्सी असल्याने मी या परिसरात 8 किलोमीटरपर्यंत मला दुधाचे पदार्थाचे जे साहित्य असते ते वितरित करावं लागते आणि ज्या ठिकाणी गाडी पोहोचत नाही तिथले दुकानदार माझ्यापर्यंत येऊन साहित्य दुधाचे साहित्य घेऊन जातात। आणि आता जवळपास 4 दिवसाअगोदर 24 जून 2020ला स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन एक लॉकडाऊन लावायच्या हेतू ठेवून एक गावाचा एक सहकार्य मिळावं या संदर्भात पाचगाव टोटली बंद राहील अशी भूमिका समोर ठेवून दिनांक 24 जून 2020ला एक मासिक सभा बोलावली। त्या सभे अंतर्गत सर्व दुकानदारांना दौंडी देऊन बोलावण्यात आले। त्यामध्ये काही दुकानदार उपस्थित नव्हते, काही दुकानदार उपस्थित होते। उपस्थित न राहण्याचं कारण हेच होतं की 9 वाजता दौंडी दिली आणि 10:30 वाजता मीटिंग ठेवली त्यांनी। त्यानुसार दुकानदारांना बाहेर कुठे जायचं असल्यामुळे दुकानदार काही लोक उपस्थित राहू शकले नाही। मग मला माहिती पडली का गावातील सर्व दुकानदार बंद राहील, दुकाने बंद राहून एक लॉकडाऊन या स्वरूपात गावाला सहकार्य करावं। त्या दृष्टीने मी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना तत्पर फोन केला। त्या फोनमध्ये मी त्यांना विचारणा केली, एक सामाजिक कार्यांना त्यांना विचारणी केली होती की तुमच्या पंचायत समिती अंतर्गत उमरेड तालुका हा लॉकडाऊनचा दिवस बुधवार आहे, त्या बुधवारमध्ये कोणते दुकानं त्या लॉकडाऊनमध्ये वगळले आहे आणि कोणते दुकानं ठेवले त्या संदर्भात तुम्ही चौकशी करा आणि गावातील त्या दुकाना हिशोबाने तुम्ही पत्र पाठवा। त्यांनी त्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ह्या कोणत्याही गोष्टीची विचारणा न करता संदर्भ पूर्ण गावातील सर्व दुकानांना नोटिसी पाठवली दुकान बंद ठेवण्याची। आणि मी ह्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच उषाताई ठाकरे यांनासुद्धा 24-25 तारखेला वारंवार फोन करत आहे की मॅडम लॉकडाऊन ठेवायचं आहे तर पूर्ण गावाचं सहकार्य मिळायला पाहिजे, पूर्ण गावाचं सहकार्य मिळेल त्या दृष्टीने की गावात। कॅमेरा पर्सन सुभाष भुटले के साथ संजय मिरे की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपूर।